पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये प्रचारासाठी राजकीय पक्षांनी आता होर्डिंगचा आसरा घेतला. मतदार राज्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाजप आणि शेकापनं शहराच्या प्रमुख आणि उंच ठिकाणी ही होर्डिंग्ज लावली आहेत. मात्र शेकापनं या होर्डिंगच्या माध्यमातून अनेक प्रश्न सत्ताधारी भाजपला विचारलेत. महापालिकेची खरी लढाई ही शेकापचे विवेक पाटील आणि भाजपच्या प्रशांत ठाकूर यांच्या अवतीभोवती केंद्रित झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अशा प्रकारच्या बॅनरबाजीला चांगलाच ऊत आलेला दिसून येतोय. आता मतदार राजाला ठरवायचंय की मतदान नेमकं कोणाला करायचंय. मोदी आणि फडणवीस जर यांच्यातनं काढले, मला एक सद्ग्रस्त भेटले जे सिनियर सिटीजन होते, त्यांच्याशी सहज गप्पा मारत असताना ते बोलले का ह्यांच्या बॅनरवरनं आणि ह्यांच्या भाजपमधनं मोदी आणि फडणवीसांचं नाव काढलं तर प्रशांत ठाकूरची किंमत ही शून्य होऊन जाईल. त्याच्यामुळं आम्ही ते लोकांपर्यंत घेऊन जातो. लोक तर समजलेली आहेत, पण लोकांसमोर ह्यांची अकार्यक्षमता जनतेसमोर आणायची आहे. लोकांना भूलथापा मारणं, लोकांची दिशाभूल करणं, कुणाचा तरी वापर करणं आणि सत्ता हस्तांतरित करणं आणि आलेला सत्तेचा वापर लोकाभिमुख असावा, लोकांच्यासाठी असावा, हे मात्र हे करत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही त्यामध्ये करतो. आम्ही कोणाला कोणाचं प्रतिनिधित्व करतो ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करतो आणि आम्ही बांधिला होतो की त्यांना आदर वाटेल किंवा त्यांना योग्य वाटेल अशा पद्धतीचा कारभार भाजप या ठिकाणी करेल हा संदेश या बॅनरच्या माध्यमातून आम्ही द्यायला मागतो आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी लोकांच्या पुढे आश्वासक पद्धतीनं आपला मेसेज, आपण करणाऱ्या केलेल्या कामाचा आणि करू इच्छिणाऱ्या कामाचा आश्वासक अशा पद्धतीचा मेसेज घेऊन जाते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.